अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी 30,000 मदत जाहीर करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेगावच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी या पिकांचा समावेश आहे. तरी मागील काही वर्षांपासून आसमानी व सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त झालाय. तरी शासनाला विनंती आहे की ही शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे, त्याच्या परिणामाची जबाबदारी पूर्ण शासनाकडे राहील. हे निवेदन देते वेळी तालुका अध्यक्ष रवीन उन्हाळे, शेगाव शहराध्यक्ष अमित देशमुख, शेगाव विभाग प्रमुख मुरलीभाऊ खरप, बाळूभाऊ भुईटे, नारायण शेगोकर, रवी ठाकूर, समाधान शेगोकर, गाडेकर, विनोद पुणकर, राहुल बांगर आदि कार्यकर्ते उपस्थित होते. आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व आमचे पश्चिम विदर्भ संघटक माननीय विठ्ठलरावजी लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या आदेशानुसार आज शेगाव तहसीलदार यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात पक्षातर्फे निवेदन देण्यात आलं. त्यामध्ये कुठलाही पंचनामा न करता, कारण मूग, उडीद, सोयाबीन अशा सगळं खरीप पिकांचं नुकसान हे झालेलं आहे शेतकऱ्यांचं. विदर्भातला शेतकरी हा अतिवृष्टीमुळे पूर्णतः निस्तनाभूत झालेला आहे. अशी परिस्थिती असताना शासनानं कुठल्याही पंचनाम्याचं थोटांग उभं न करता शेतकऱ्याला सरसगट हेक्टरी 30,000 रुपये अशी मदत जाहीर करावी ही पक्षातर्फे संपूर्ण आज राज्यभर आम्ही निवेदन हे दिलेले आहेत. आणि ही मागणी जर मान्य झाली नाही तर पक्षप्रमुख ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं मनसे हे आंदोलन करण्यास तयार आहे. एमसीएन न्यूज करिता आनंद जवंजाळ, शेगाव.